या बातमी से प्रायोजक आहेत कादरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नई जिंदगी रोड सोलापूर पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर सोलापूर विद्यापीठ व सोलापूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकारितेतील नवे प्रवाह या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमास पोलीस आयुक्त राजेंद्र माने, कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस, ज्येष्ठ पत्रकार येदू जोशी, गौतम कांबळे, रवींद्र चिंचोळकर, विक्रम खेलबुडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटक शंभरकर म्हणाले की प्रशासन आणि पत्रकार एकमेकांसोबत असणारा घटक आहे. पत्रकार जनतेचा आरसा असून आम्हाला न समजणारे अनेक प्रश्न हे या माध्यमातून समजतात असं सांगताना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जनतेला पत्रकारांची गरज कधी पडते हा मजेदार किस्सा सांगितला. तो काय आहे पहा. आणि दिवाजी साहेब कुठं बसलेले आहेत मला दिसत आहे. सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी पत्रकार दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देतो. त्यासोबत आजच्या या वर्कशॉपचं उद्घाटन झाल्याची मी जाहीर करतो. 10 जानेवारी 1832 रोजी दर्पण हे वृत्तपत्र सुरू झालं. त्याला 111 वर्ष पूर्ण झालेलं आहे. पण तो वारसा आपण इथे चालवलेला आतापर्यंत चालवलेला आहे. या काळामध्ये बरेच स्थित्यंतर झाले. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया, त्याच्यानंतर डिजिटल मीडिया आणि त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी नवीन नवीन सुधारणा झाल्या. त्याविषयीच माहिती द्यावी भारतीय वर्कशॉप ठेवण्यात आलेली की पत्रकारितेमध्ये नवे प्रवाह. प्रशासनामध्ये काम करत असताना पत्रकार बंधूंचा आमचा नेहमी संपर्क येतो. प्रशासन आणि पत्रकार हे सोबतसोबतच चालत असतात. पत्रकारितेची किंवा वृत्तपत्राची आवश्यकता का आहे? प्रशासनामध्ये काम करत असताना, समाजामध्ये काम करत असताना विविध गोष्टी, विविध घटना घडत असतात. ते जनतेपर्यंत पोहोचू नये. समाजामध्ये असलेल्या घडामोडी, असलेले इश्यूज, असलेले प्रॉब्लेम ते फोरफ्रंटला नेणे आणि जनतेपुढे मांडणे, त्यावेळेचे जे कोणी शासक प्रशासक असतील त्यांच्यापुढे मांडणे आणि त्याच्यातून सुधारणा घडवून आणणे, त्याच्यासाठी वृत्तपत्र. आपण जर बघितलं स्वातंत्र्याच्या काळामध्ये कितीतरी वृत्तपत्र होते. त्या वृत्तपत्रांनी जनजागृतीचं काम केलं, लोकांना एकत्रित आणायचं काम केलं. स्वातंत्र्याचा लढा सुरू करण्यामध्ये फार मोठं त्यांचा सहभाग आहे वृत्तपत्राचा. तसेच पत्रकार बंधू, काल माझ्या एका मित्राने मला एक मेसेज पाठवला, त्याच्यात लिहिलं की पत्रकारांची आवश्यकता केव्हा पडते. त्यांनी 7 पॉइंट दिले. त्याच्यात पहिला पॉइंट असा होता की एखादी शासनाची योजना असेल आणि आपण पात्र असून जर आपल्याला लाभ मिळत नसेल तर आपल्याला पत्रकार बंधूंची आवश्यकता असते. त्याच्यानंतर त्यांनी त्यात असं लिहिलेलं आहे की पिकाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, परंतु त्याचा पंचनामा झाला नाही, त्याला पैसे मिळाले नाहीत, आपल्याला पत्रकार बंधूंची गरज पडत असते. एखाद्या ठिकाणी धनदांड्याने म्हणा किंवा एखाद्या धबधबा असणाऱ्या व्यक्तीने आपल्याला अन्याय केला तर आपल्याला पत्रकारांची गरज पडत असते. थोडक्यात सांगायचं तात्पर्य असं की जिथे जिथे अन्याय होतो, जिथे जिथे गोष्टीला वाचा फोडायची असेल, त्यावेळी आपण पत्रकार बंधूंची आठवण करतो. त्याच्या माध्यमातून हा इश्यू आपण प्रशासनापुढे किंवा समाजापुढे आपण मांडत असतो. हे झालं कोणतरी आपल्याला अप्रोच होऊन सांगितल्यानंतर केलेल्या गोष्टी, परंतु पत्रकार बंधू स्वतःहून काही गोष्टी आपल्यापुढे ठेवत असतात, जनतेपुढे ठेवत असतात. त्याचं मला फार कौतुक करावं वाटतं. पत्रकार बंधू हे रिफ्लेक्शन आहे, ते आरसा आहे. समाजामध्ये काय गोष्टी घडत आहे याचं ते आकलन करतात, त्याचा अभ्यास करतात. त्याचा अभ्यास करून तसं सूर्याचं प्रतिबिंब आरशावर पडल्यानंतर कसं रिफ्लेक्ट होतं, तशा प्रकारचे पत्रकार बंधू आहेत. हे समाजामध्ये घडणाऱ्या घटना ज्या आहेत त्याचं ते प्रतिबिंब समाजामध्ये उमटवत असतात. त्याच्यासाठी त्यांचं अत्यंत महत्वाचं आहे. हे सगळं करत असताना पेपरमध्ये वेगवेगळ्या बातम्या येत असतात. मला तसं कौतुक करावं वाटतं सगळ्या पत्रकार बंधूंचं. सोलापूर जिल्ह्याचा पाण्याचा प्रॉब्लेम कसा आहे, त्याला काय केलं पाहिजे, सोलापूर जिल्ह्यामध्ये क्रॉपिंग पॅटर्न कसा बदलतो आहे, हवामानात बदल कसा होतो आहे, त्या अनुषंगाने आपण पिकं कसे बदलले पाहिजे, आपली इकॉनॉमी कशी स्ट्रॉंग झाली पाहिजे. अलीकडच्या काही दिवसांमध्ये सगळ्या वृत्तपत्रामध्ये इंडस्ट्रियलायझेशन बरोबर बदल खूप येत आहे आपल्याकडे, की आपल्याकडे MIDC झाल्या पाहिजे, आपल्याकडे इंडस्ट्रीज झाल्या पाहिजे. आता रोडचं नेटवर्क आपल्याकडे मोठ्या प्रमाणात होत आहे. ते रोडचं नेटवर्क झाल्यामुळे कुठल्या बाबींना चालना मिळेल, कुठले आपले जे धान्य आहे त्याचं बाहेरच्या राज्यामध्ये आपल्याला निर्यात करता येईल, पाठवता येईल. एकूणच म्हणजे इकॉनॉमी असू द्या, ऍग्रिकल्चर असू द्या, पॉप्युलेशन असू द्या, अर्बनायझेशन असू द्या, याचा सूक्ष्म अभ्यास करतात. हे माझ्या पाहण्यात असं आलं की एका प्रशासकाला जितकी माहिती असावी तितकी माहिती पत्रकार बंधूंना असते, ती त्या पत्राच्या वृत्तपत्राच्या माध्यमातून मांडत असतात. तर जेव्हा मी पेपरमध्ये बातम्या वाचतो तेव्हा मला लक्षात येते की बरेचदा ज्या गोष्टी आम्हाला माहीत नाही त्या गोष्टी त्यांनी अभ्यास करून प्रशासनाची माहिती घेऊन त्याचा अनालिसिस करून मांडलेला आहे. वृत्तपत्राचा अभ्यास करताना, वाचन करत असताना मला 2 गोष्टी निदर्शन असेल. त्यात काही वृत्तपत्र जे आहेत किंवा काही वृत्तवाहिन्या आहेत फॅक्च्युअल स्थिती मांडतात की ही वस्तुस्थिती आहे,
मात्र काही त्याचे पत्रकार बोलून नुसती वस्तुस्थिती मांडत नाही, तर त्याला अनालिसिस करून मांडतात, त्याचं अनालिसिस करतात, असं करून करतात आणि त्याच्यातून काय बेस्ट आपल्याला करता येईल असं ते सजेशन देत असतात आणि ते प्रशासनाला किंवा समाजाला एकूणच आपल्याला कामात पडत असतात. काम करत असताना पत्रकार बंधूंना आम्हाला रुंद सामोरे जावं लागत असतं, अनेक प्रश्न विचारले जातात. सुरुवातीलाच मी जॉईन झालो तर मला पत्रकार बंधू भेटले, त्यांनी सांगितलं की तुम्ही चांगलं काम कराल तर आम्ही निश्चित तुमचं कौतुक करू, पण कुठे सापडलं तर आम्ही तुम्हाला एक्सपोजही करू. म्हणजे एक्झॅक्टली तसंच झालं, जिथे जिथे कुठे काही उनेमा राहिल्या इनएडव्हर्टेंटली तर त्यात नक्की निश्चितच त्यांनी पॉईंट आउट केलं, प्रखर त्यांनी पॉईंट आउट केलं. सेवेत आल्यापासून पत्रकारांचा संबंध नेहमीच आला. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.